अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनानं संक्रमण टाळण्यासाठी त्रिसूत्रीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची मोहीम सुरू केली आहे. मास्क न घालणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करण्याबरोबरच फौजदारी कारवाई सुद्धा केली जाते. मुखवटे मास्क नसलेले 500 रुपये, मुखवटा मास्क नसलेल्या 4-चाकी वाहनांसाठी 3000 रुपये आणि दुकानांसाठी 3000 रुपये पुन्हा पकडले गेले तर 7 दिवस दुकान बंद ठेवण्याचा आदेशसुद्धा यावेळेला लागू करण्यात आला आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इर्शाद अहमद यांनी. अचलपूर शहरातील सर्व नागरिकांना सर्वात प्रथम माझा नमस्कार आणि मी अशी सर्वांना विनंती करतो की गेल्या मागील 11 महिन्यापासून आपण कोरोनाशी झुंज देत होतो. मध्यंतरी दिवाळीच्या पासून थोडा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता, त्यामुळे प्रादुर्भाव कमी झाला. बरेचशा लोकांनी आपलं नियम सोडून मंगल कार्यालय गर्दी करणे, सभा घेणे आणि इतर ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेणे सुरू केले. या सार्वजनिक कार्यक्रमातून बऱ्याचशा लोकांना लागण झाली आहे आणि आता या गेल्या 1 फेब्रुवारीपासून या कोरोनाचा प्रादुर्भाव परत नव्याने वाढला आहे. हा एवढा वाढला आहे की आज अख्ख्या महाराष्ट्रात पेक्षा समजा देशात अमरावती आपलं टॉपवर आहे आणि त्यात अचलपूर आपला हॉटस्पॉट झाला आहे. तर या सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो की आपण रस्त्यावर निघताना, बाहेर निघताना, सार्वजनिक ठिकाणी आपल्या तोंडावर मास्क बांधा, रुमाल बांधा आणि सार्वजनिक कार्यक्रमात फक्त मर्यादित जेवढे आपल्याला नगरपालिका परमिशन देत असेल तेवढ्या लोकांना आमंत्रित करून त्यांनासुद्धा त्रिसूत्रीय जे आपले नियम दिले आहेत, सोशल डिस्टन्सिंग आहे, तोंडाला मास्क लावणे आणि वारंवार आपल्या हात धुणे, या नियमाचं अतिशय काटेकोरपणे आपण पालन करावं. असं पालन न झाल्यास आम्हाला नाईलाज असतो, रस्त्यावर उतरून हा दंड आकारावा लागेल. त्याकरता सोशल डिस्टन्सिंगसाठी आम्ही 300 रुपये दंड ठेवला आहे आणि मास्क वापरत नसाल तर 500 रुपये दंड आहे. आणि सार्वजनिक दुकाने जी आहे, सर्वसंस्था आहेत, या ठिकाणी जर असे आम्हाला आढळून आले तर त्याला 3000 रुपये दंड आहे. या सर्व कारवाईकरता या विभागाचे माननीय उपविभाग अधिकारी अपर साहेबांनी पूर्ण शहरात 7 पथकी नेमली आहेत. त्यातलं एक पथक गांधी पूल आहे, दुसरं पथक चावलमंडी आहे आणि परतवाडा शहरातसुद्धा असे 5 पथक नेमलेले आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या पथकात लोकांना आपण सहकार्य करावं आहे, सर्वांनी तोंडाला मास्क लावावे आणि दंडात्मक कारवाईपासून आपण वाचा. कारण हा रोग तुम्हाला आम्हाला सर्वांना होऊ शकतो. आपल्याला लस उपलब्ध झाली म्हणून रोग संपला किंवा रोग होणार नाही अशी कल्पना कोणीही ठेवू नये. आणि या कारवाईत मग तुम्हाला दंडात्मक कारवाई आहे. पहिल्या वेळा दंडात्मक आहे, दुसऱ्या वेळात जर तुम्ही दिसत असाल किंवा सापडत असाल तर तुम्हाला फौजदारी गुन्हा आम्हाला दाखल करावा लागेल. या सर्व कारवाईत आमच्या सोबत महसूल विभागाचे माननीय उपविभाग अधिकारी, तहसीलदार साहेब आणि सर्व महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनसुद्धा ताकदीनं उभं आहे. करता आपण सर्वांनी सहकार्य करून या प्रादुर्भावाला आळा घाला आणि आम्हाला सहकार्य करा अशी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. NDA 24 तास साठी अमरावतीतून इर्शाद अहमद.